आपल्यासोबत महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब साहेब आहेत. परब साहेब, गेल्या 1.5 वर्षापासून साधारणपणे एसटीची प्रवासी वाहतूक बंद आहे, कसं नियोजन केलं जाणार आहे या समोरच्या काळामध्ये? आज महाराष्ट्रातल्या सर्व वाहतूक नियंत्रक जे आहेत त्यांची बैठक मी बोलवली आहे आणि तेच एसटी कशी आपण रुळावरती आणू शकतो परत या संदर्भातली ही बैठक आहे. कारण जे प्रवासी कमी झालेले आहेत करोनाच्या कालावधीमध्ये, आता एसटी पूर्ण 100% क्षमतेने आम्ही नेणार आहोत, पण ती नेताना खर्च देखील कमी करावा लागेल. कशा पद्धतीने एसटीचं उत्पन्न वाढवलं जाईल याच्यावरती विचार केला जाईल आणि म्हणून चांगलं जास्तीत जास्त आउटपुट काढून एसटीला पुन्हा एकदा रुळावर आणण्यासाठी जे प्रयत्न करायचे त्यासाठीची आजची ही बैठक आहे. सर, मध्यंतरी एसटीचं खाजगीकरण होणार असं वावड्या उठत्या होत्या, चर्चा होत होत्या, काय त्या संदर्भात? एसटीचं बिलकुल खाजगीकरण होणार नाही. एसटी महाराष्ट्राची ओळख आहे, ते गरिबांचं वाहन आहे, त्याच्यामुळे खाजगीकरणाचा प्रश्नच येत नाही. सर, एसटी आता लालपरी झालं, त्याच्यामध्ये शिवशाही आली, अशा बरेचसे काय आपण हे केलं, असं नवीन काही प्रकार किंवा शिवशाहीसारखी दुसरी गाडी किंवा असं काही नवीन होणार? यासाठीच आजची बैठक आहे की कशा पद्धतीने एसटी महाराष्ट्रात पोचली पाहिजे, लोकांच्या गरजेप्रमाणे एसटीची सेवा असली पाहिजे. म्हणजे ज्या लोकांना चांगल्या प्रवासाची गरज आहे, मोठे प्रवास आहेत, लांबचे प्रवास आहेत, त्यांना कशा पद्धतीच्या गाड्या दिल्या पाहिजेत, शॉर्ट डिस्टन्ससाठी कशा पद्धतीच्या गाड्या दिल्या पाहिजेत, या सगळ्या गोष्टींसाठीची आजची बैठक आहे. सर, 50% क्षमतेने आता बसमध्ये काही प्रवासी बसतात, काही जिल्ह्यामध्ये रेस्ट्रिक्शनसुद्धा आहेत, आता पूर्ण क्षमतेने कधी एसटी धावेल? असं पूर्ण क्षमतेने एसटीने परवानगी दिलेली आहे, फक्त जिथे पॉझिटिव्हिटी रेट फारच आहे तिकडच्या आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना तसे निर्णय घेण्याचे अधिकार दिलेले आहेत. शेवटचा प्रश्न आहे सर, कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न समोर येतो आहे, खूप विलंब होतो आहे पगार व्हायला, हा याच्यावर काय तोडगा काढणार आहे? एसटीसाठी आम्ही आत्ता 600 कोटी महाराष्ट्र शासनाने दिलेले आहेत आणि मला असं वाटतं की येत्या 2-3 दिवसात एसटीचा पगार होऊन जाईल. सर, काही राजकीय दृष्टीने काही प्रश्न आहेत? नाही, राजकीय आत्ता नाही, आज एसटी म्हणजे एसटी.